नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की मी कुठे आलेली आहे. तर मी आज आलेली आहे आपल्या फार्म हाऊसवर आणि आज आपण आपल्या फार्म हाऊसची टूर करणार आहोत. ही आहेत आमची मलबेरीची झाडं आणि या झाडांना भरपूर मलबेरीज लागलेल्या आहेत, तुम्हाला दिसत असतील इकडे. बघा केवढे लागलेत मलबेरीज. आणि साईज पण खूप मोठी आहे. तोडूया आपण काहीच खाण्यासाठी. हे बघा बघा, हे केवढे लागलेत बघा, दिसत आहेत ना. म्हणजे प्रत्येक फांदीला एवढे लागलेले आहेत. हे ह्या फांदीला पण तेवढेच लागलेत, झाडाच्या प्रत्येक फांदीला तेवढेच आहेत. ही इकडची फांदी बघा, हे तर पूर्ण भरलंच आहे बाबा, पूर्ण भरले. ही खालून दिसत असेल ना. हे इथे आणि मलबेरीची साईज आहे ना, साईज पण खूप मोठे मोठे आहेत. बरीच मोठी साईज आहे. ह्या झाडांची सतत कटिंग करावी लागते, नाहीतर ते खूप मोठे होतात. हे मी मलबेरीज काढलेले आहेत आणि मी आता टेस्ट करणार आहे फ्रेश फ्रेश मलबेरीज कसे लागतात ते. त्याच्या छोटे छोटे मुंगे असतात. खूप गोड आहेत आणि हे असे ह्या प्रकारचे असतात बघा, गुलाबी गुलाबी रंगाचे थोडेसे, ते आंबट लागतात. आंबट आहे. आणि मलबेरीज तोडता तोडता आणि खाता खाता म्हणजे पूर्ण हात त्याच्या ज्यूसने भरले ते बघा. लालसर पर्पल कलरचा ज्यूस निघतो त्याच्यातून आणि खाल्ल्यानंतर पण जीभ पण तशाच रंगाची होते बघा, दिसत असेल. माझ्या हे सगळे मागे सगळे मलबेरीची झाड आहे तिकडे. मी आता हे सगळे मलबेरीज काढून नेणार आहे घरी आणि त्या मलबेरीचा जाम बनवणार आहे. जाम खूप टेस्टी लागतो याचा. बऱ्याचशे मुंग्या आहेत. पानांवर ज्यूस पडलाय असं वाटतं, रक्ताचेच थेंब पडलेत. माझा हात पण लाल लाल झालाय रक्तासारखा. एवढे मलबेरीज मी काढलेत आणि आपल्या फार्म हाऊसच्या बाजूला इकडे या बाजूला या साईडला इकडे लोक आलेली आहेत जेवण बनवायला आणि त्यांच्यासोबत छोटे छोटे मुलं आहेत, तर त्यांना आपण आता हे मलबेरीज देऊया. बघा दिसत आहेत तुम्हाला, इकडे लोक आलेले असे भरपूर लोक विकेंडला इकडे येत राहतात तळ्याच्या काठावर पार्टी करायला जेवण बनवायला. हे घे, हे काढून घे, घे ना ते पूर्ण काढून घे, घे रे त्यांना, तिला काढता येईल का? त्यांना पण द्या. हा तुझं नाव काय ग? काय
कोण या का अच्छा हे आपल्या पपईच्या झाडाला दोन पपई लागलेले आहेत आणि पिकलेले आहेत ते आता आपण काढून घेणार आहोत झाड भरपूर उंच आहे नारळाच्या झाडासारखं उंच झालंय आणि वरती आहेत पपई आता त्या कशा काढायच्या बघूया आता कसं काढायचं ते आणि पप्पई काढण्यासाठी आपल्याला आयडिया मिळालेली आहे पप्पा आता घेऊन आलेले आहेत निसण आमच्याकडे निसण बोलतात त्याला शिडी आता हे शिडीवर चढून पप्पई काढणार पप्पा सावकाश चढा हा पप्पईचा कोणता प्रकार आहे पप्पा हा तायवान हा बघा केवढी मोठी पपई आहे तायवान प्रकारची आहे ही पपई एक काढून ठेवलेली आपण आता इथे पप्पाने दुसरी काढायला लावलेली सावकाश जरा दुसरी पपई काढली पण पक्षाने एक बाजूला खाल्ली तिला असं देते या दोन पपई काढलेल्या आहेत आपल्या सेंद्रिय पद्धतीने आपण शेती करतो इकडे आपल्या फार्म हाऊसवर आणि सगळी सेंद्रिय फळं आहेत ज्याला आपण ऑर्गॅनिक म्हणतो इथे एक झाड आहे त्याला असे छोटे छोटे असे फळं लागलेले आहेत त्याला जंगली लिची म्हणतात काढूया आपण तर दोन तीन जंगली लिची काय प्रकार आहे हा मी पण पहिल्यांदाच बघते हे काय हे बघा याला म्हणतात जंगली लिची याला म्हणतात जंगली लिची नवीन फळ पाहिलंय ट्राय तर करायला पाहिजे खाऊन बघूया कसं लागते असं आहे आतून साले सालासकट खायचं असं सांगितलं मला पप्पांनी खाऊन बघते मी टेस्ट गोड लागते आणि थोडस चिकट चिकट आहे म्हणून कदाचित त्याला लेची बोलत असतील पण चांगली लागते टेस्ट टाइमपास साठी छान आहे आपल्या फार्म हाऊसला आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रजातींच्या फळझाडांची लागवड केलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या फार्म हाऊसमध्ये आपण कोणकोणती फळझाडं लावलेली आहेत ती जे झाड दिसतंय ते आहे लक्ष्मण फळाचं लक्ष्मण फळ याला म्हणतात याला स्टार फ्रूट पण म्हणतात इंग्लिशमधून आणि आपल्याकडे भारतामध्ये त्याला लक्ष्मण फळ असं म्हणतात पाच बरोबर पाच बोटं याच्यामध्ये मावतात असं हे फळ आहे तर ह्या झाडाला भरपूर अशी फळं लागलेली आहेत हे बघा इकडे पण लागलेत हे इथे लागलेत आणि इकडे एक पिकलेलं पण आहे फळ पिकलेलं आहे हे फळ पिकलंय आणि मी आता ते तोडणार आहे झाडावरचं फ्रेश फळ खाऊया कसं लागते बरं याची चव आंबट असते खूप
खूप आंबट आहे. खूप भारी लागते. हे बघा सगळ्या फांद्यांना लागले ती फळं. इकडे प्रत्येक झाडाच्या खाली पप्पांनी हे रताळे लावून दिलेत. सगळे रताळ्याचे वेल आहेत. रताळ्याची फुलं तुम्ही कधी पाहिलेत का? इकडे रताळ्याच्या वेलीला फुलं लागलेत. हे बघा हे रताळ्याच्या वेलीला आलेलं फुल. कोको आहेत सगळे. कोंबडी कोंबडा इकडे. हे टर कोंबडी आहेत. इकडे पुढे ती कोंबडी आहे. तिचे छोटे छोटे पिल्लू आहेत. कुक्कुटपालन पण करतो आपण. बघा हा संपूर्ण पोर्शन जो आहे ही सगळी रताळी लावलेली आहेत. आणि हा रताळ्यांचा प्रकार वेगळा आहे. आधी मी तुम्हाला दाखवला तो रताळ्याचा वेल थोडासा काळसर होते त्याचे दांडे आणि हे पांढरे आहेत. ते जे रताळे आपण आधी बघितले ते आपले जे काळ्या कलरचे पर्पल कलरचे जे असतात रताळे ते होते. आणि हे जे रताळे आहेत हे पांढरे रताळे. आणि हे जे रताळे आहेत ते पांढरे रताळे जे असतात ते आहेत. आणि ह्याची साईज जी आहे जर आता जमिनीत खोदलं तर जवळजवळ नारळ जो असतो ना आपला सुकलेला त्या नारळा एवढं त्याची साईज असते ह्या रताळ्यांची सफेद कलरच्या. तर हे रताळे सगळे एवढे लावलेले आहेत सगळे आपले. आपल्या घराच्या वर बरोबर इथे दोन घारी फिरतायत गोल 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 गोल. त्यांना काहीतरी खाली खाण्यासाठी दिसलं असणार म्हणून त्या कधीपासून फिरतायत.